अक्का अगं अक्का आकाशात देवाला गेलेत. अगं किती उशीर हा, दिवे लागली झाली, सांजवात पण लावली नाहीस. या पाटील, या शास्त्री बुवा. पाटी लावायची होती देवळावर म्हणून अक्का थांबल्या होत्या. पाटी? हा. कसली पाटी? तुमचं विठोबाचं दिवस खासगी असं फार मनात होतं अक्कांच्या, तेव्हा त्यांनी मोठी चांगली गोष्ट केली तुम्ही आणि अक्काने. आता आणखी एक पाटी तयार करा. ती कुठं लावायची? इथं माझ्या कपाळावर. इथं माणूस किला प्रवेश नाही, एवढी पाटी पुरेल ना. चला उठा, बसा बसा. कात्रबळी एकटीच आलीस? अरविंद कुठे आहे? भांडण झालंय वाटतं. डोक्यावर अक्षता पडण्याआधीच ठिणगे आवडू लागल्या का? अगं बेडे, अशा भांडणाची मोठं सुख असत. चल आत ये. अगं अक्का, की बघ सून आली तुझी. अगं अशी अंगणात का तू उभी? घरात ये ना. कातर वेळेला दारात लक्ष्मी येते म्हणतात, अगदी खरं येते. घरात येऊ? मी घरात येऊ? हे काय बोलणं झालं? तुम्ही मला घरात घ्याल? मी कोण आहे हे कळल्यावरही मला घरात घ्याल? कातर वेळेला तरुणी पोरी एकटी आली, कोणी झपाटलं तर नाही ना? म्हणे मी कोण आहे? माणूसच आहेस ना तू? मी माणूसच आहे, पण मी ब्राह्मणाची मुलगी नाही, महाराजची मुलगी. महाराजची मुलगी आणि इनामदाराची सून. अब्राह्मण्यम अब्राह्मण्यम. उठा बसला. महाराजची मुलगी, मग इथं कशाला आलीस मारायला? जायचं होतं तिकडे महारवाड्यात. मामंजी. अगं वा ग वा, म्हणे मामंजी. अगं सटवे, सरदेसायांचा वाडा आहे हा. मोलकरीन म्हणून सुद्धा महाराजची मुलगी ह्या सोप्याच्या पायऱ्या चढलेली नाही, समजलीस? भाऊ, देवाच्या घरी कुठलेही भेदभाव मंजूर नाहीत असं तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता, म्हणून मी तुमच्या पायाशी आहे. तुम्ही सून म्हणून पसंत केलेली म्हणजे आणि आज तुमच्या दारात आलेली मंजिरी एकच आहे. कालची मंजिरी एका ब्राह्मणाची मुलगी होती आणि आजची मंजिरी एका महाराजची मुलगी आहे. भाऊ, माझ्या काकाने मला दयेनं लहानाची मोठी केली, पण माणूस नुसत्या दयेवर जगू शकत नाही हे मला माझी जात समजल्यावर कळलं. मला न्याय हवाय, म्हणून मी तुमच्या पायाशी न्याय मागायला आले. महाराजच्या मुलीला सून करून घ्यायला आम्हाला काही वेळ लागला नाही. जर निघित ना, या गावात आलीस तशी तुझं कळ तोंड करून निघून जा. म्हणते ना.